कोरोना रोखण्यासाठी लागू केलेल्या दोन दिवसांच्या वीकेंड लॉकडाऊनला शनिवारी जिल्ह्यातील नागरिकांनी साथ दिली. अत्यावश्यक सेवेमध्ये विविध सेवा समाविष्ट केल्याने रस्त्यावर गर्दी होणार का अशी शंका अनेकांच्या मनात होती. मात्र अत्यावश्यक सेवेमधील किराणा, बेकरी, फळ विक्री व्यावसायिकांनी ब्रेक द चेन यशस्वी करण्यासाठी लॉकडाऊनमध्ये व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. नागरिकांनी देखील स्वयंशिस्त पाळत बाहेर पडणं टाळलं, त्यामुळे सांगली शहरासह ग्रामीण भागात केवळ रुग्णालय आणि औषध दुकान परिसरातच तुरळक वर्दळ असल्याचं पाहायला मिळालंय. गतवर्षी एक दिवसीय जनता कर्फ्यूचं नियोजन करण्यात आलं होतं, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. वास्तविक शनिवार आणि रविवार दोन दिवस जनता कर्फ्यू नसला तरी नागरिकांनीच कोरोनाची साखळी तोडायचा निश्चय केला होता. परिणामी अत्यावश्यक सेवेतील बेकरी, किराणा, फळ विक्री व्यावसायिकांनी नुकसान सोसून आपापले व्यवसाय बंद ठेवलेत. नागरिकांनी सुद्धा केवळ आरोग्य सेवेकरिताच बाहेर पडणं थांबवलं, त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता. जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना शनिवारी 411 रुग्ण आढळले, तर 4 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय 227 जणांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे. सांगली महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले असून आज नवे 158 रुग्ण आढळलेत. याशिवाय आटपाडी तालुक्यात 16 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 18 रुग्ण, खानापूर तालुक्यात 34 रुग्ण, पलूस तालुक्यात 25 रुग्ण, तासगाव तालुक्यात 20 रुग्ण, जत तालुक्यात 27 रुग्ण, कवठेमहांकाळ तालुक्यात 12 रुग्ण, मिरज तालुक्यात 28 रुग्ण, शिराळा तालुक्यात 12 रुग्ण आणि वाळवा तालुक्यात 61 रुग्ण आढळले आहेत. मागील 24 तासात जिल्ह्यातील 3558 रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. यामध्ये RT-PCR चाचण्या 1990 पैकी 159 जण बाधित आढळले, तर 1568 अँटीजेन चाचणीमध्ये 279 जण बाधित असल्याचं स्पष्ट झालंय. दोन्ही चाचण्यांमध्ये मिळून 411 रुग्ण आढळलेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 55,067 रुग्ण आढळले, त्यापैकी 1,841 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर 49,661 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. सद्यस्थिती जिल्ह्यात 2,560 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने वाळवा पंचायत समिती, शिराळा ग्रामीण रुग्णालयासह अंत्री बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन उपाययोजनांबाबतची पाहणी केली आहे. रुग्णालयांमधील प्रथमोपचार आणि लसीकरणाबाबत माहिती घेतली. कोरोना संकट पुन्हा आलं आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या दररोज 400 अधिक होती आहे. महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात रुग्ण वाढलेत. गेल्या आठवडाभरात मृतांची संख्याही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महापालिका यांनी ताकद लावून लसीकरणाचा वेग वाढवलाय. 3,00,000 अधिक लोकांनी लस घेतली. याबाबतचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक 2 दिवसांपासून जिल्हा दौऱ्यावर आले. वाळवा पंचायत समिती, शिराळा ग्रामीण रुग्णालय, एलूर आणि अंतरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देण्यात आली. या परिस्थितीत वाढत्या रुग्णसंख्येवर योग्य उपचार होत आहेत का, रुग्णालयांची व्यवस्था कशी आहे, जिल्हा पातळीवरील नियोजन कसं आहे, याची संपूर्ण पाहणी या पथकाकडून करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयातील सुविधांबाबत पथकातील अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक संजय साळुंके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ विलीन पोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ साकेत पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ दिलीप पाटील यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यातील उपलब्ध कोरोना लसींचा साठा संपल्याने गुरुवारपासून लसीकरण ठप्प होतं. मात्र 2 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर 68,000 लसींचे डोस शनिवारी सकाळी आरोग्य विभागाला मिळालेत. नवीन डोस मिळताच 228 केंद्रांवर त्यांचं वाटप करण्यात आलं. दिवसभरात 19,024 जणांचे लसीकरण करण्यात आले अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मिलिंद पोरे यांनी दिली आहे. पुढील 2 दिवस लसीकरणात कोणताही अडथळा येणार नाही, परंतु प्रशासन आणखी लसींच्या प्रतीक्षेत आहे. जिल्हा आरोग्य विभागाने 2 एप्रिलला शासनाकडे लस मागणीबाबतचा प्रस्ताव पाठवला होता, पण शासनाकडून लस आली नाही. लस आल्यानंतर पाठवतो असं जिल्हा प्रशासनाला सांगण्यात आलं होतं, परंतु शनिवारी पहाटे कोल्हापूर उपसंचालक कार्यालयास लस मिळाली. त्यानंतर सांगली जिल्ह्यासाठी 68,000 लसींचे डोस पाठवण्यात आलेत. आरोग्य विभागाला सकाळी 8 लस मिळाली. त्यानंतर जिल्ह्यातील 228 केंद्रांना त्याचं वाटप करण्यात आलं. महापालिका क्षेत्रातील 29 लसीकरण केंद्रांसाठी 5,000 लसी देण्यात आल्या. शहरी भागासह ग्रामीण भागात लसींचं वाटप होताच तात्काळ लसीकरणाला सुरुवात झाली. दिवसभरात 19,024 जणांना लस देण्यात आली. ग्रामीण भागात 16,096, शहरात 932, तर महापालिका क्षेत्रात 1,996 जणांचं लसीकरण करण्यात आलं. माधवनगर येथील राहणाऱ्या सध्या मुंबई पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या एका पोलिसाचा मित्रांसमवेत लग्नाची पार्टी करण्यासाठी कृष्णा नदीकाठी गेला असता पोहताना बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय. सुनील गणपती पाटील असं मृत झालेल्या पोलिसाचं नाव आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने शुक्रवारी सायंकाळी पाटील हे बुडाले होते. तब्बल 8 तासांच्या शोध मोहिमेनंतर त्यांचा मृतदेह सापडलाय. या घटनेची नोंद सांगली ग्रामीण पोलिसात झाली आहे. माधवनगर येथील सुनील पाटील हे मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत होते. 28 फेब्रुवारी रोजी त्यांचं लग्न झालं होतं. कोरोनाच्या काळात ते कर्तव्यावर असल्याने
त्यांना गावी येणं जमलं नव्हतं. गेल्या काही दिवसांपासून सुट्टी घेऊन ते त्यांच्या गावी आले होते. मित्रांना लग्नाची पार्टी देण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मौजे डिग्रज येथील कृष्णा नदीकाठी ते गेले होते. या ठिकाणी पार्टी झाल्यानंतर मित्रांसमवेत पोहण्यासाठी नदीमध्ये गेले. त्यांनी नदीत उडी मारताच त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे ते बुडालेत. तब्बल 8 तासांच्या शोध मोहिमेनंतर अमित कुमार पाटील यांचा मृतदेह बंधाऱ्याच्या काही अंतरावर शनिवारी दुपारच्या सुमारास आढळला. त्यांचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय. माधवनगर येथील ग्रामपंचायत सदस्यावर पूर्ववैमनस्यातून चाकूने भोसकून खुनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सदस्य गंभीर जखमी झालेत. महेश गणपतराव साळुंखे असं जखमी झालेल्या सदस्यांचं नाव आहे. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात वैभव सुरेश पाटील आणि अभि उर्फ पेंध्या या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. शुक्रवारी रात्री 9:30 दरम्यान माधवनगर बसस्टॉप शेजारी असलेल्या मोबाईलच्या दुकानाबाहेर महेश साळुंखे त्यांच्या मित्रासोबत बोलत उभारले होते. त्यावेळी रस्त्याच्या विरुद्ध बाजूने वैभव पाटील आणि अभि मोटर सायकलवरून चालले होते. ते दोघे जण महेश साळुंखेकडे रागाने बघत चालले होते. म्हणून माझ्याकडे रागाने का बघतोयस अशी विचारणा महेशने वैभवकडे केली. थांब तुला दाखवतोच म्हणत वैभव तिथून रागाने निघून गेला आणि 10 मिनिटातच परत आला. बेसावध आणि बोलण्यात गुंग असलेला महेशच्या पोटामध्ये वैभवने पहिला वार केला. त्याच्या ओरडण्याने राणा प्रताप चौकातील लोक जमा झाले. लोक येत असलेलं पाहून दोघा संशयितांनी घटनास्थळावरून पलायन केलं. नागरिकांनी जखमी महेशला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. राष्ट्रीय नाभिक संघटना आणि रयत क्रांती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील नाभिक बांधवांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी सलून पार्लर समोर आंदोलन करण्यात आले. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर येथे मागण्यांचे फलक हातात धरून निदर्शने करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. कोरोनाच्या महामारीमध्ये राज्यातील अनेक सलून व्यावसायिकांनी आर्थिक संकटामुळे आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्या केलेल्या नाभिक बांधवांना सरकारने कोणतीही मदत केलेली नाही. गेले अनेक दिवस सरकारने लॉकडाऊन केल्यामुळे सलून दुकाने उघडता आली नाहीत. अनेक नाभिक बांधवांची दुकाने भाड्याने आहेत. त्याचे भाडे वीज बिल त्यांच्या अंगावर आले. जर सरकारला दुकाने बंद ठेवायची असतील तर सलून व्यावसायिकांना सरकारने प्रति महिना 50,000 रुपये मदत देऊन त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करावी. जर सरकार त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणार नसेल तर आंदोलन अजून तीव्र करण्यात येईल असा इशारा आमदार सदाभाऊ खोत यांनी दिलाय. श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी कोरोना होणाऱ्या आणि कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने आता सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यभर संतापाची लाट उसळली असताना प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नसल्याने आता सांगली जिल्ह्यात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त म्हणजे 14 एप्रिल रोजी सांगलीसह जिल्ह्यात कोरोना सन्मान रॅलीचं आयोजन करण्यात आल्याची माहिती संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ महेश कुमार कांबळे यांनी दिली आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन कोरोना योद्ध्यांना वंदन करण्याचं आवाहन सुद्धा कांबळे यांनी केले. कोरोना हा मुळात रोग नाही, तो मानसिक रोग आहे. कोरोनाने जी माणसे मरतात ती जगायच्या लायकीचीच नसतात असं वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी गुरुवारी केलं. जिल्हाधिकारी कार्यालयावर व्यापारी, हातगाडीवाले, फेरीवाले, भाजी विक्रेते यांच्यासह अन्य संघटनांनी काढलेल्या मोर्चाच्या पूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांच्या वक्तव्याचे संतप्त पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले आहेत. कोरोना होणाऱ्या व्यक्ती आणि कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. सोशल मीडियावर देखील संतापाची लाट होती. भिडे यांनी केलेल्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होतोय. आता संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेतर्फे कोरोना योद्धा सन्मान रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. उरण इस्लामपूर नगर परिषदेच्या अण्णासाहेब डांगे सभागृहात अण्णासाहेब डांगे यांचे तैलचित्र आणि माहिती जीवनपट आणि काळा मारुती मंदिरासमोरील व्यापारी संकुलास वनश्री नानासाहेब महाडिक व्यापारी संकुल असं नाव द्यावं या मागणीसाठी नगर परिषदेच्या विरोधात पोतराजाच्या वेशभूषेत चंद्रशेखर तांदळे यांनी कडक लक्ष्मीचा असूड उगारत नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांना मागण्यांचं निवेदन दिले. मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये साडी चोळी आणि बांगड्यांचा आहेर ठेवण्याचा प्रयत्न करताना पालिका कर्मचाऱ्यांनी त्यांना अटकाव केलाय. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या कारभाराचा निषेध म्हणून नगर परिषदेच्या कार्यालयासमोर चेंदूर लावून साडी चोळी आणि बांगड्यांचा आहेर ठेवलाय. नगर परिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा राजकीय आणि प्रशासकीय कारभार षंड प्रवृत्तीचाच आहे. राजकीय व्यवस्थेचा दावणीला प्रशासनाने बांधून घेतलंय. त्यांना सर्वसामान्य जनतेचे काहीही देणं घेणं राहिलं नाही. त्यांच्या कारभाराचं आणि झोपेचं सोंग घेतलेल्या व्यवस्थेला जाग करण्यासाठी कडक लक्ष्मीचा असूड उगारून जाहीर निषेध करत आहे. नगर परिषदेला साडी चोळी आणि बांगड्यांचा आहेर दिला. या मागणीसाठी चंद्रशेखर तांदळे यांनी आतापर्यंत सुमारे 377 वेळा निवेदन दिले.
मिरजेतील लोंढे गल्ली गुरुवार पेठ येथे राहणारे दाऊद अली गदककर आणि त्यांचा भाऊ महम्मद अली गदककर हे दोघे जादा दराने पॅगो रिक्षातून दारूची विक्री करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांना रंगेहात पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून 79,940 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी त्या दोघांना अटक करण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन पुकारल्याने दारूची दुकाने बंद होण्याअगोदरच दारूच्या बाटल्या दुकानातून खरेदी करून त्या जादा दराने पॅगो रिक्षातून दोघेजण विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून पॅगो रिक्षातून जादा दराने दारू विक्री करणारे दाऊद अली जंगली साहब गदककर आणि त्यांचा भाऊ महम्मद अली जंगली साहब गदककर या दोघांना रंगे हात पकडलं. यामध्ये पोलिसांनी रिक्षामध्ये 5,000 किमतीच्या देशी दारूच्या देशी 3x90 मिलीच्या पॅकबंद 100 बाटल्या तसेच 7,680 रुपये किमतीच्या टॅगो पंचच्या 180 मिलीच्या पॅकबंद 96 बाटल्या तसेच 3,760 रुपयांच्या देशी 3x180 मिलीच्या पॅकबंद 47 बाटल्या तसेच रोख 500 रुपये आणि 13,000 रुपयांचा मोबाईल असा 50,000 रुपयांची पॅगो रिक्षा असा एकूण 79,940 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच वरील दोघांना अटकही करण्यात आली. हा गुन्हा मिरज शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.